केलं तर माझा जीव कासावीस होत होता. माझ्यापासून जरा बाजूला झालास तर माझा जीव कासावीस होत होता. आता 5 वर्ष मला दिसणार नाहीस म्हणतोस. मी तर थकले, कुणाला माहीत मी पुन्हा अशेन नशेन, तुझी माझी भेट होईल न होईल. काय तू पुढचा विचार करते? अगं नाही ना पुढचं नाही, आता वर्तमान निघालायस ना मला सोडून. तू काय म्हटलं लक्षात आलं का? वर्तमान विरह. विरह केव्हाही वाईट येत असतो, तो भूतकाळातला असू दे, तो वर्तमानातला असू दे, नाही तर भविष्य काळातला असू दे. अक्रूराचा रथ बघितल्यानंतर हे तिन्ही विरह तिथे एकुटून आले होते. भविष्य काळातला विरह किती तऱ्हेने सांगणे सांगता येईल. एका बाईचा मालक आजारी पडलेला आहे, किंवा पत्नी आजारी पडलेली आहे, मुलाबाळ आजारी पडलेली, आई आजारी पडली आहे. मग डॉक्टरनी सांगितलंय बघा आता काही उपायात अर्थ काही नाही आहे, केव्हा काय होईल सांगता येत नाही. आई अजून जिवंत आहे, नवरा अजून जिवंत आहे, बायको अजून जिवंत आहे, पण जाईन या कल्पनेतून दुःख. मग तिच्याजवळ बसला, तिचा हातात हात घेतला. आई म्हणाली का रे बाळ आज सकाळपासून माझ्या जवळ उठला नाहीस? नाही म्हणे आई. कोणाला माहीत हा हात पुन्हा पाठवून फिरेल का? कोणाला? पुन्हा जीवनामध्ये थोपाडीत मारणारे भेटतात का? गाला हात फिरवणारे भेटतील? भूत विरह, भूत काळा. तसं घडलं नाही पण केव्हा काय घडेल सांगताय. कुठेतरी प्रेम असं असावं, प्रेम करणारी माणसं आयुष्यातून निघून गेल्यानंतर पुन्हा सगळंच जीवन सहारा डेझर्ट होत. गवळणीने रथ बघितला आणि सगळे विराची अवस्था त्या गवळणी बघू लागल्या, त्यांना काही सुचे ना. वेडी पिशी अवस्था झाली, कळे ना काय बोलावं काय नाही. विराट त्याच्या बाबतीत होतो की ज्याच्या बाबतीत निखळ प्रेम असेल तिथंच होत. शेजा चढतो म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येणं हा भाग निराळा, आणि त्या अवस्थेतून पाणी येणं हा भाग निराळा. गोपी या विराची आठवण करतायत. हो तुम्ही आहात, तुम्ही गेल्यावर माझं कसं होईल कळलं का? सगळं ठीक आहे पण भूत काळातला विरह. तसं कृष्ण सखात आहे पण इथून जर निघून गेला तर त्याला केव्हा पाहायचं?
गवळणी म्हणती यशोदेला कोठे गे सावळा। फार सुंदर लिहिलंय, गवळणी म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारत कारत श्रृंगारीला सांगे ओ मजला, अक्रूर उभा असे बाई, अक्रूर उभा असे बाई, बाई गे साजणी, बाई गे साजणी, या नंदा चांगणी मिळाल्या गवळणी। काय म्हणतायत, या नंदा चांगणी मिळाल्या गवळणी, गवळणी म्हणती यशोदेला कुठे गे सावळा। आणि जातो हे कळल्यानंतर ज्या अर्थी हा रथ मथुरेचा आपल्या दारात कधी आला नाही आतापर्यंत, हा का बरा आला, का बरा आला। मला एक सहज बोलता बोलता आठवलं, एखादा मनुष्य आजारी पडावे ना आपण राहतो त्या परिसरात ॲम्ब्युलन्स यावी, माणसांचे जीव कारण नसताना खाली होतात ना, तसं कंसाने सोन्याचा रथ पाठवला होता पण गवळणींना कळत नकळत वाटत होतं की हा आमच्या जीवावर आलेला रथ आहे। गवळणी म्हणती यशोदेला कोठे गे सावळा। आणि अक्रूर आला, सांगितलं असं असं आहे, इकडे तयारीला लागले आणि या आमच्या गवळणींचा जीव कसावी झाला। त्यांना असं वाटलं कोणीतरी आपल्या पंचप्राणाला हात घालतंय आणि तो पंचप्राण असा खेचून कोणतरी ओढून घेतोय असं वाटलं त्यांना, असं वाटलं त्यांना। खरंच आहे, जीवनामध्ये प्रेम करणारी माणसं निघून गेल्यानंतर माणसं मरता येत नाही म्हणून जगतात। आणि मरता येत नाही म्हणून जगणं हे जिवंतपणी आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आपला मृत्यू आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काय आहे। प्रेम जीवन आहे, प्रेम जगणं आहे, प्रेम जीवनाचा आधार आहे। आणि ते प्रेम भोगण्याकरता कुणीतरी व्यक्ती लागते, मुलगा लागतो, नवरा लागतो, पती लागतो, मित्र लागतो, कोणी का असे ना, नाही कुणी भेटलं तरी कुत्र तरी लागतो। पण प्रेम भोगण्याकरता एक लक्षात ठेवा, वस्तू चालत नाही, चैतन्यमयच काहीतरी पाहिजे, चैतन्यमयच पाहिजे, जे आपल्या प्रेमाला कळत न कळत प्रतिसाद देईल असंच पाहिजे। कुत्र सुद्धा का बरं वाटतं, काही चुकलं नाही, मुलं अंगावरून जातात ते जवळ येऊन बसतं पाय चाटतं म्हणून बरं वाटतं, नसेल पाय चाटत तुमच्या अंगावर येऊन झेप घेतं बसतं का बरं वाटतं नाही का। परवाच मी एक टीव्हीला कार्यक्रम बघितला, तिथे एक चर्चा होती की ऑल ओल्ड पीपल शुड कीप अ पेट इन देअर हाऊस, कुठे अमेरिकेची चर्चा होती की सगळ्या म्हाताऱ्या माणसांनी एखादं तरी काहीतरी सांभाळावं, मांजर, कुत्र, ज्यांना कोणीच प्रेम करायला नसेल। अमेरिकेतली अवस्था ठीक आहे पण मला हात जोडून सांगावं असं वाटतं, इथे तरी अशी अवस्था येऊ नये। प्रेम करण्याकरता कुत्री मांजरी सांभाळायची पाळी येऊ नाही का।
जीवनातला मोठा पराजय हा. माझं बोलणं कळलं? जीवनातला मोठा पराजय आहे. दुसरी बाजू सांगतो, साधू संत सगळे सोडून जे अरण्यात गेले ना, ते एवढ्या करताच गेले की या ह्यांच्या प्रेमात अडकायला नको आणि पुन्हा लाता खायला नको. माझं कळलं का? तरी पण ते याच्यातून सुटले हे लक्षात ठेवा. एखादा जर घरदार सोडून आला असेल तर शेवटपर्यंत त्याला ते सुटत नाही. मी बघितलेत भगवे कपडे घातलेली माणसं सुद्धा, भगवे कपडे घातलेले सुद्धा माणसं माझ्याकडे खूप येतात. मला म्हणतात, बाबा महाराज, आज तुमच्याकडे आईच्या हातचं जेवण होत असं मिळालं. मी म्हटलं, एवढं भगवं झाल्यानंतर आईचं जेवण का आठवावं? नाही लक्षात आलं तुमच्या? ही प्रेमाची जी ओढ आहे ती शेवटपर्यंत संपत नाही. प्रेम हाच प्रभू आहे आणि जीवावर प्रभू जे प्रेम करतो त्यामुळेच तुमचं माझं अस्तित्व आहे. म्हणून गवळणी म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारत श्रृंगारीला सांगे ओ मजला, अक्रूर उभा असे बाई का गे साजणी, या नंदा चांगणी मिळाल्या गवळणी. अशा गवळणी नंदाच्या अंगणात आलेल्या आहेत. बघू उद्या. पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम, सद्गुरुदादा महाराज महाराज.